नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आहे 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन। तर आजच्या या दिनानिमित्त मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, आज मी आपल्याला काही छाया देणारे, सावली देणारे आणि कमी वेळेत वाढणारे आणि लवकरात लवकर सावली देणारे काही जंगली रोप या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे। तर तुम्हाला त्या रोपांची लागवड करायची असेल, रोपं लावायची असेल, तर तुम्ही आपल्या नर्सरीशी संपर्क साधू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये या नर्सरीचा सर्व पत्ता दिलेला आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे। तर मित्रांनो, आज मी आपल्याला काही असे जंगली वृक्ष दाखवणार आहेत की ते आपल्याला कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीने सावली देऊ शकता। साधारणतः 2 ते 3 वर्षामध्येच हे जंगली वृक्ष आपल्याला सावली देतील। तर त्याच्यामध्ये आपण काही वृक्ष बघूया। त्याच्यामध्ये नंबर 1 आहे, हे बघू शकता तुम्ही, हे आहे भेंडी। हे भेंडीचं जे झाड आहे ते साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये खूप छान आणि दाट सावली देतं। त्याची पानं जी आहे पिपळाच्या पानासारखे अशा पद्धतीने दिसतात। तर बघू शकता हे रोप जे आहे हे खूप फास्ट वाढणारं आणि खूप घनदाट सावली देणारं हे झाड आहे। तर हे आहे भेंडीचं झाड, हे सुद्धा तुम्ही लावू शकता। त्यानंतर दुसरं बघितलं तर दुसरं आहे करंज। तर या ठिकाणी बघू शकता हे आहे करंज। हे करंजाचे रोप आहे, साधारणतः या रोपाची हाईट आहे 5 ते 6 फुटापर्यंत। या हाईटमध्ये हे रोप आपल्याला मिळेल। तर हे रोपसुद्धा खूप छान आहे, खूप हिरवेगार असतं आणि त्याची सावलीसुद्धा खूप घनदाट असते। आणि साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये हे करंजीचं रोप जे आहे ते खूप छान पद्धतीने वाढून खूप दाट सावली देतं। तर हे रोपसुद्धा लावण्यासाठी तुम्हाला जर सावली करायची असेल आणि लवकर वाढ करायची असेल, लवकर सावली पाहिजे असेल, तर हे रोप तुम्ही लावू शकता। त्यानंतर आहे जांभूळ। तर हे जांभळीचं रोपसुद्धा खूप छान आहे, कमी पाण्याच्या ठिकाणीसुद्धा हे रोप चांगल्या पद्धतीने येतं आणि खूप फास्ट वाढते आणि याची सावलीसुद्धा खूप दाट असते। याला जांभळं पण येतात, म्हणजे जे आपलं प्लसमध्ये फायदा आहे। तर हे सावली देण्याबरोबरच फळसुद्धा आपल्याला देतं, त्यामुळे हे जांभळीचं झाडसुद्धा खूप छान सावली देणारं झाड आहे, हे सुद्धा तुम्ही लावू शकता। तर मित्रांनो, त्यानंतर आहे सप्तपर्णी। हे बघू शकता सप्तपर्णीचं झाड, म्हणजे याला सप्तपर्णी का म्हणतात, कारण याला 7 पानं असतात। तर तुम्ही मोजू शकता या रोपाला या ठिकाणी एकाच वेळेस 7 पानं आलेली आहे। हे जे सप्तपर्णीचं रोप आहे हे खूप कमी वेळेत खूप जास्त वाढ देतं आणि सावलीसुद्धा या रोपाची खूप दाट असते, त्यामुळं जास्त करून बरेच कस्टमर्स या रोपाची मागणी करतात। कारण या रोपाची सावली खूप दाट असते आणि खूप कमी वेळेमध्ये हे झाड जे आहे ते डेव्हलप होतं आणि खूप छान घनदाट सावली देतं। त्यानंतरचं रोप आहे बदाम। तर हे बदामाचं जे रोप आहे त्याची पानं खूप मोठी मोठी असतात, बघू शकता तुम्ही, त्यामुळे या रोपाची जी सावली पडते ती खूप दाट पडते आणि हे झाड खूप कमी वेळेमध्ये वाढतं। साधारण 2 ते 2.5 वर्षामध्ये हे झाड तुम्हाला चांगल्या पद्धतीने सावली देईल। त्यानंतर मित्रांनो, पुढचं रोप आहे कांचन। तुम्ही बघू शकता हे कांचनचं रोप आहे, हे देशी झाड आहे। याला त्याच्यामध्ये 2-3 कलरचे फुलं येणारे रोपं असतात, व्हाईट, गुलाबी, त्यानंतर पिवळा, असे पद्धतीचे याला फुलं येतात। तर हा जो कांचन आहे हा गुलाबी फुलाचा कांचन आहे। हे झाड खूप दाट होतं आणि याची पानं आपट्याच्या पानासारखी असतात आणि खूप आपट्याचे पानं छोटे असतात पण याची पानं मोठे असतात। तर हे रोप जे आहे खूप मजबूत रोप आहे आणि कमी पाण्यात येणारं रोप आहे आणि याच्या लावल्यानंतर या रोपाचे मरण्याचे चान्सेस खूप कमी असतात, त्यामुळे जास्त करून हे रोपं लावली जातात सावलीसाठी। तर याच्यामध्ये 2-3 प्रकारचे रोपं आहेत कांचनमध्ये। एक व्हाईट फुलावाला फूल देणारा आहे, त्यानंतर दुसरा गुलाबी फूल देणारा, पिवळा फूल देणारा, असे याचे प्रकार आहेत।
तर हे सुद्धा खूप छान रोप आहे। साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने सावली देईल। त्यानंतर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल, हे आहे कडुलिंबाचं झाड। मित्रांनो, हे कडुलिंबाचं जे झाड आहे हे खूप मजबूत असतं आणि हे झाड शक्यतो मरत नाही। ज्याला कमी पाणी जरी असलं तरीसुद्धा हे झाड येऊन जातं। साधारणतः लावल्यानंतर 3-4 महिने तुम्ही या रोपाला जर पाणी दिलं त्यानंतर याला पाण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि पावसाळा आला की हे रोप परत हिरवगार होऊन खूप छान पद्धतीने ग्रो करतं। तर हे कडुलिंबाचं जे झाड आहे तेसुद्धा तुम्ही सावलीसाठी लावू शकता। त्यानंतर मित्रांनो, पुढचं झाड आहे गुलमोहर। तर हे बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने हे गुलमोहर टवटवीत दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे। तर मित्रांनो, गुलमोहरच्या झाडाचं खासियत म्हणजे हे झाड खूप फास्ट पद्धतीने वाढतं आणि कमी पाण्यातसुद्धा येतं आणि जास्तीत जास्त डेव्हलप लवकर होतं। तर त्यामुळे तुम्ही या रोपाची सुद्धा लावू शकता या रोपाला सुद्धा। आणि या रोपाची महत्त्वाचा गुण म्हणजे याला गुलाबी कलरचे फुलं येतात, यामुळे हे रोप मोठं झाल्यानंतर, झाड मोठं झाल्यानंतर खूप सुंदर दिसतं। परंतु या रोपाचा एक ड्रॉबॅक्स आहे, एक तोटा आहे की उन्हाळ्यामध्ये याला लवकर पाली फुटत नसल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याची सावली राहत नाही। परंतु हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये या झाडाची खूप छान सावली राहते। तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे काही सावलीचे झाडं माझ्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे। आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर संपर्क करू शकता किंवा माझा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही संपर्क करू शकता। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।